नमस्कार शेअर मार्केट मराठी चॅनलमध्ये सर्व मित्रांचं मनापासून स्वागत मित्रांनो लोकांच्या आशा आकांक्षा अक, खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत दहा वर्षामध्ये भारत देशानं फाय जीची सेवा दिलेली आहे त्यामुळं कमी वेळेमध्ये फाय जी देणारी भारत ही जगातील एक खूप मोठी अर्थव्यवस्था परंतु भारतामधील या ज्या टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्या आहेत या कंपन्या मात्र वेगवेगळ्या अशा सुविधा देण्यामुळं थोड्याशा लॉसलाही गेलेल्या आहेत परंतु इथं एक गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे ज्या कंपन्या आहेत टेलिकॉम सेक्टरमधील उदाहरणार्थ एअरटेल वडाफोन आयडिया त्याचबरोबर रिलायन्स जिओ या कंपन्यामधील थोडीशी रिलायन्स जिओ ही कंपनी प्लसमध्ये परंतु इतर अनेक कंपन्या ह्या लॉसेसला आहेत परंतु यामध्ये ज्या काही कंपन्या इक्विपमेंट या टेलिकॉम सेक्टरला देतात त्या कंपन्यांना मात्र खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो अशीच वेगवेगळ्या टेलिकॉम सेक्टरमधील कंपन्यांना इक्विपमेंट पुरवणारी एक कंपनी कंपनीचा शेअर्स अकराशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला सध्या मिळत आहे या शेअर्समध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिलात तर मागील एक महिन्यामध्ये जवळपास आठ टक्केचं करेक्शन तर मागील सहा महिन्यामध्ये या शेअर्समध्ये चार टक्केचं करेक्शन आलेलं आहे कंपनीचा शेअर्स जवळपास नऊशे रुपयापर्यंत खाली येऊन परत दोनशे रुपयांनी त्यामध्ये वाढ झालेली आहे परंतु या कंपनीचा जो शेअर्स आहे तो शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाला नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीस रुपयेला फक्त एकशे अडुसष्ट रुपयेला आणि त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये कंटिन्युअस वाढ होत जाऊन या कंपनीचा शेअर्स सध्या मिळत आहे अकराशे पंच्याहत्तर रुपयाला मित्रांनो एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की या शेअर्समध्ये रॅली येते थोडंसं करेक्शन येतं रॅली येते थोडंसं करेक्शन येतं त्यामुळं आपण करेक्शनमध्ये हा शेअर्स खरेदी करणं महत्त्वाचं आहे मागील पाच वर्षामध्ये जवळपास सहाशे टक्के रिटर्न्स देणारी ही एक मल्टीवॅगर कंपनी जी पडत्या सुद्धा थोडीही उतरली नाही मित्रांनो या कंपनीच्या शेअर होल्डिंग पॅटर्न्समध्ये प्रमोटर्सकडे सात टक्के शेअर्स पब्लिककडे सोळा एफ आय एसकडे चौदा तर डी आय एसकडे नऊ टक्के इतके शेअर्स आहेत म्हणजे प्रमोटर्सची होल्डिंग अतिशय चांगली त्याचबरोबर कंपनीचा कोणताही शेअर्स कंपनीनं तारण ठेवल्या नाही आहे कंपनीचा स्ट्रेंथ जर पाहिला तर मागील तीन वर्षापासून प्रॉफिट ग्रोथ पन्नास टक्के रेव्हेन्यू ग्रोथ पन्नास टक्के रिटर्न ऑन इक्विटी सव्वीस टक्के कंपनी ही टोटली डेफ्ट फ्री कंपनी त्यामुळंच या कंपनीच्या शेअर्समध्ये उतरण्याचा प्रश्नच राहत नाही आहे त्याचबरोबर कंपनीच्या रिझल्ट तर चांगले आहेत आता तर क्वार्टरली रिझल्टसुद्धा तुम्ही व्यवस्थित पहा जून एकवीस सप्टेंबर एकवीस डिसेंबर एकवीस मार्च बावीस जून बावीस या कंपनीची विक्री ऐंशी करोड त्यानंतर पंच्याण्णव करोड एकशे अकरा करोड एकशे आठ करोड एकशे पाच करोड एका सरासरी रेंजमध्ये त्याचबरोबर कंपनीचं नेट प्रॉफिट हे अशाच पद्धतीनं दहा दहा करोड चौदा करोड तेरा करोड या रेंजमध्ये तर हे मात्र मागील पाच वर्षाचं खूप महत्त्वाचं आहे कंपनीचे पी एन एल अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस कंपनीची विक्री पहा त्र्याऐंशी करोड एकशे एकवीस करोड एकशे ब्याऐंशी करोड त्यानंतर दोनशे सहासष्ट करोड तीनशे सत्त्याण्णव करोड तुम्हाला कुठेही कंपनीची विक्री कमी झालेली दिसणार नाही आहे तर कंपनीचं नेट प्रॉफिट मागील पाच वर्षाचं आठ करोड दुप्पट झालेलं आहे सोळा करोड परत दुप्पट बत्तीस करोड परत इथं मात्र कोरोनाच्या काळामध्ये एका लेवलमध्ये आहे त्यानंतर परत डायरेक्ट डबल छप्पन करोड तर मित्रांनो या प्रत्येक वर्षी डबल प्रॉफिट देणाऱ्या कंपनीमध्ये अवश्य आपण इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल तर ही एक डेफ्ट फ्री अशी कंपनी आहे आणि कंपनीचा बिझनेस खूप स्ट्रॉंग भविष्यामध्ये सुद्धा डिमांडेबल असणारी ही कंपनी कारण इक्विपमेंट जे बनवणारी कंपनी आहे या कंपनीचा जे मार्केट आहे ते काही कमी होणार नाही आहे कंपनीचं प्रॉफिट फ्रॉम द ऑपरेशन अठरा एकोणीस वीस एकवीस सहा बावीस तेरा करोड तेवीस करोड चव्वेचाळीस करोड एकोणचाळीस करोड आणि इथं डायरेक्ट पंच्याहत्तर करोड तर कंपनीचं जो नेट कॅश फ्लो आहे तो कंपनीकडे जवळपास एकशे शहात्तर करोड इतका शिल्लक कंपनीनं डिव्हिडंट मात्र दिलेला नाही आहे बोनस दिलेला नाही आहे कारण कंपनी आता शेअर मार्केटमध्ये एक दोन वर्षापूर्वी आलेली आहे आठ ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये कंपनीनं ओल्ड फेस व्हॅल्यू टेन ही बदलून कंपनीनं दोन एकी केलेलं आहे म्हणजेच कंपनीनं स्प्लिटसुद्धा एक वेळा दिलेला आहे तर तर या कंपनीचं नाव आहे ॲफल इंडिया लिमिटेड मित्रांनो अवश्य ॲफल इंडिया या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हा शेअर्स असेल तर अवश्य चा अतिशय चांगली अशी कंपनी आहे या कंपनीमध्ये अवश्य आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो परंतु कालावधी मात्र आपण जास्त ठेवला पाहिजे या कंपनीचं जे मार्केट कॅपिटल पंधरा हजार करोड एक टेलिकॉम सेक्टरमधील कंपनी अकराशे चौऱ्याहत्तर रुपयाला शेअर्स तुम्हाला सध्या मिळत आहे बाराशे नऊ रुपये कंपनीनं हाय लावला ला होता त्याचबरोबर जो हाय या मागील एक वर्षभरामध्ये पंधराशे अकरा इतका लावला होता तर या कंपनीचं मार्केट कॅपिटल पंधरा हजार करोड एक मिडकॅप कंपनी पी मात्र कंपनीचा खूप जास्त आहे त्यामुळं थोडासा शेअर्स खरेदी करताना आपण करेक्शनमध्ये खरेदी केला पाहिजे कारण खूप जास्त पी असला म्हणजेच ही कंपनीचा शेअर्स सध्या महागी आहे असं तुमच्या लक्षात आलं पाहिजे कंपनीची फेस व्हॅल्यू टू त्याचबरोबर पी बी अठरा कंपनी डि मात्र दिलेला नाही आहे चारशे चौऱ्याऐंशी करोड कॅशक कंपनी टोटली डेफ्ट फ्री प्रमोटर्स होल्डिंग खूप चांगली सेल्स ग्रोथ कंपनीचे एकोणपन्नास टक्के प्रॉफिट ग्रोथ शंभर टक्के रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न कॅपिटल एम्प्लॉयड या दोन्ही चांगली आहेत कंपनीची प्रॉफिट ग्रोथ मात्र खूप चांगली आहे परंतु कंपनीचा शेअर्स थोडासा महाग आहे आपण हा शेअर्स थोडंसं करेक्शनमध्ये खरेदी करणं खूप महत्त्वाचं आहे इतर अनेक कंपन्या तुम्हाला दिसत असतील त्यामधील नंबर एकला कंपनी आहे ॲफल इंडिया अवश्य ही कंपनी तुमच्या पोटोफ्लेूममध्ये ठेवा व्हिडिओ वाढला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा किंवा कुणा कोणत्या व्यक्तीकडे हा पोर्टफोलिओ मध्ये हा स्टॉक आहे तोही सांगा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा त्यासोबत अशीच नाही ओढव पाण्यासाठी बेलॉकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद